मावशी कस पोरस्ते खाऊ घालू ओ माया पोरस्ते कस खाऊ घालू माय गच्ची मा काही करे टाकी मोदी मोदी वापस लाईची का माय ओ माया ते पोर उपाशी राहील माय आता मरी माझं मोदी ने किडा पडत त्याने परत आणत शांत करा दादा काय उजाळी करी ओ माय गरीब दुब्या काय जकाई ओ माय दुनियानी मागाई चेतारी माय आज पाचोरा भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने एक अतिशय आगळंवेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। याचं कारण असं होतं की गेल्या 7-8 वर्षापासून या राज्यामध्ये आणि देशामध्ये केंद्र सरकारने जी अनपेक्षित अशी वाढ जो रोजची लागणारी गरजा या महाराष्ट्रातल्या किंवा जनतेला आहेत त्या गरजा म्हणजे पेट्रोल डिझेल आणि गॅस या तिघही गोष्टींची दरवाढ जर का आपण पाहिली तर या 7-8 वर्षांमध्ये जवळपास 4-5 पटीने जर आपण पाहिलं तर आज पेट्रोल आणि डिझेलने 100 पार केलेली आहे, गॅसने 1000 पार केलेली आहे। जे जे वचन आम्हाला मागच्या काळामध्ये दिले गेले होते की डिझेल पेट्रोल दरवाढ सत्ती हुई या नाही हुई ह्या आवाज आम्ही ऐकत असताना आज आम्हाला वेगळा नारा पाहायला मिळतोय। आज प्रत्येक माणूस प्रत्येक आमची भगिनी ही या दरवाढीने त्रस्त झालेली आहे, सगळ्यांचा बजेट कोलमडलेला आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक माणसामध्ये हा उद्रेक आहे। आपण जर आजचं हे आंदोलन पाहिलं असेल संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन त्यांना आता असा मनस्ताप होतोय की आम्ही कुठून या भारतीय जनता पक्षाला मतदान केलं असा मनस्ताप संताप आज या जनतेमध्ये आहे। आज त्यांच्यावर या दरवाढीमुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या मोदी सरकारने आणलेली आहे अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळाली। मोटरसायकली घरी राहू देऊन सायकली घेण्याची वेळ आज जनतेवर आलेली आहे अशी प्रत्येक माणसामध्ये उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा धिक्कार म्हणून केंद्र सरकारचा निषेध म्हणून केंद्र सरकारला जाग यावी म्हणून ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा केंद्र सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी काढण्यात आली आणि म्हणून आज आम्ही पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने केंद्र सरकारचा धिक्कार करत असताना लवकरात लवकर पेट्रोल डिझेल आणि गॅसची दरवाढ कमी करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करतोय। मोदीच्या बैलाला मोदीच्या बैलाला एका छिरीने मागायचा मुद्दा सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेला आहे, परंतु केंद्र सरकार आणि राज्यातलं विरोधी सरकार हे कुठेतरी मागायच्या मुद्द्यापासून जनतेची दिशाभूल करते। निश्चितपणे हे जे काही आपण गेल्या 2.5 वर्षापासून राज्यामध्ये पाहतोय की जे सत्ताधारी सरकार काम करत असताना महाविकास आघाडीचं सरकार काम करत असताना हे कौतुक अख्खं जग माननीय मुख्यमंत्री महोदयांचं करत असताना इथे फक्त आज काय चाललंय तर भोंगे बंद करा, मंदिर मस्जिद बंद करा, हा वाद काढा तो वाद काढा, विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही विरोधक बोलायला तयार नाही। फक्त वेगवेगळे मुद्दे काढायचे, मंदिराचे मुद्दे काढायचे, मस्जिदीचे मुद्दे काढायचे, भोंग्याचे मुद्दे काढायचे,
आणि जनतेला होणाऱ्या या त्रासाला बगल द्यायची असं काम विरोधकांकडून आज चाललेलं आहे. प्रश्नच उरत नाही. अपयशी जर ठरलं नसतं तर आम्हाला आज हे आंदोलन करायची वेळ आली नसती. नुसतं अपयशी ठरलेलं नाही तर प्रचंड अशी मागाई करून आमच्या जनतेवर, आमच्या महिलांवर आज चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या केंद्र सरकारने आणलेली आहे. मी निश्चितपणे, आपण जर मागच्या काळामध्ये पाहिलं असेल तर अनेक आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाले. आदरणीय अटलजी असताना युपीए सरकारमध्ये फक्त 60 पैशाची वाढ डिझेल पेट्रोलमध्ये झालेली असताना एक मोठं आंदोलन, 7 रुपयाचा 7 पैशाची दरवाढ झालेली असताना आज युपीए सरकारच्या विरोधामध्ये माननीय अटलजीच्या काळामध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं रान पेटवलं गेलं होतं. आताच आमच्या माननीय केंद्रीय मंत्री इराणी ताई त्या ठिकाणी आल्या आणि पुण्यामध्ये देखील हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं, पण त्याला वेगळ्या पद्धतीचं गालबोट लागलं. ते देखील मुद्दा हा बाजूला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडून झाला.